उज्ज्वल संस्काराची शिदोरी भारतीय संस्कृतीत आहे. सातापा परीट यांचे प्रतिपादन. श्री जी एम संगपाळ हायस्कूल श्रीपेवाडी येथे माता पिता कृतज्ञता दिन सोहळा संपन्न. उज्ज्वल संस्काराची शिदोरी भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळते. संस्कार म्हणजे योग्य शिक्षण. संस्काराचे प्रामुख्याने 5 प्रकार पहावयास मिळतात. यामध्ये गर्भसंस्कार, बालसंस्कार, शिक्षण संस्कार, विवाह संस्कार व शेवटी अंत्यसंस्कार. हे मानवी जीवन जगताना व्यक्तीच्या जीवनावर या प्रकारचे संस्कार घडले जातात, असे प्रतिपादन सातापा परीट यांनी केले. ते श्री जी एम संगपाळ प्रायमरी व हायस्कूल श्रीपेवाडी येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि माता पिता पाद्यपूजन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन AP पुजारी हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले. उपस्थितांचे स्वागत प्रायमरीचे मुख्याध्यापक पवार यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक JS जाधव यांनी केले. पुढे बोलताना परीट म्हणाले, आपल्या मुलांच्यावर संस्कार करणारे महत्त्वपूर्ण संस्कार केंद्र म्हणजे आई वडील, शिक्षक आणि समाज. याच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्वावर संस्कार घडत असल्याचे सांगितले. आणि त्यांच्या अन्यायी अत्याचारी शासनाला मुखमाती द्यायची होती आणि त्या मुखमाती देण्यासाठी जो पुत्र आला तो त्याच तोडीचा हवा आणि त्यासाठी मला पुत्र पाहिजे आहे म्हणून देवाच्या शिवाईच्या पायऱ्यांवरती तासन तास बसून देवीकडे नमस् केला. आई मला पुत्र पाहिजे आहे, पण तो यासाठी पाहिजे आहे की ही जी सगळी अन्यायानं अत्याचारानं गांजलेली ही परिस्थिती आहे, तिला गाढण्यासाठी मला पुत्र पाहिजे आणि त्यासाठी त्या पुत्राचा जन्म माझ्या पोटी व्हावा म्हणून शिवाईकडे नमस् केलाय. तुमचे आमचे नमस् आम्हा सर्वांना माहिती आहेत, सांगायला हरकत नाही, कारण आमची एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. तिला चांगला वारसदार येण्यासाठी मला पुत्र आहे. जिजाऊ वारसासाठी पुत्र मागत नाहीये, तर आपल्या लोकांच्या जीवनासाठी, संस्कृतीसाठी, उद्धारासाठी, जनतेच्या उद्धारासाठी पुत्र मागतायत. शिवाईनं ऐकलं आणि पुत्र दिला, पण पुत्र देत असताना ज्या क्षणी त्यांना कळलं की माझ्या पोटामध्ये एक जीव वाढतोय. बघा, जिथं पहिल्याच ठरलंय की जो कोणी माझ्या कुठी जन्माला येणार आहे त्याला हे करायचं आहे, त्यामुळं पहिल्या संस्कारांची सुरुवात इथून होते आणि त्याला म्हणतात गर्भसंस्कार. आणि ज्या मुलावरती गर्भसंस्कार व्यवस्थित झालेले आहेत त्याला जगाच्या दरबारात काही शिकवावं लागत नाही. त्यामुळं गर्भसंस्कार करत असताना जिजाऊंच्या मनात सतत 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 हे घडत होतं की माझं मूल जे जन्माला येणार आहे ते वीर असलं पाहिजे, शूर असलं पाहिजे, त्याच्या अंगी क्षत्रतेज असलं पाहिजे. त्यासाठी माझ्या आज ज्या इच्छा असणार आहेत त्या संपूर्णतः क्षत्रतेजाच्या असल्या पाहिजेत. यासाठी गरोदरपणामध्ये जे डोहाळे लागतात ते डोहाळे सुद्धा सगळे धीरत्वाचे लागले. काय डोहाळे लागले? घोड्यावर बसायचं आहे. काय डोहाळे लागले? चिंच खायची नाहीये, तिखट खायचं आहे. काय डोहाळे लागले? यानंतर आचार्य ज्योतिषी दयानंद स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली माता पाद्य पूजन विधीपूर्वक विद्यार्थ्यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेमध्ये नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी हातकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास श्री जी एम संगपाळ प्रायमरी व हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, आजी माजी, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन BH पाटील यांनी केले, तर आभार CS पाटील यांनी मानले.